स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी सविस्तर माहिती आपण प्रूफच्या सहाय्याने बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा कारण तुम्हाला नंतर मी मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल ऐकन त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळतील आणि तुमच्याकडून मित्रांनो पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात कोणती न्यू अपडेट मिसणार नाही आहे म्हणून व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितले की पोलीस भरती दोन हजार एकवीसचा मदत आपण तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत आहोत तर तुम्हाला सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी मी तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात पोलीस भरतीच्या त्याही आपण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो म्हणजे जेणेकरून तुमचा सराव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकेल तर खूप सारे विद्यार्थी आपल्या टेलिकॉम चॅनलला जॉईन झाले आहेत तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला फक्त डिस्कशनमध्ये लिंकला क्लिक आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे तर खूप सारे विद्यार्थी अभ्यास करताय फ्रीमध्ये फायदा घेताय तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहोत त्या विद्यार्थ्याने त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो पोलीस भरतीसमधून कोणती न्यू अपडेट मिसळणार नाही आहे तर लवकरात लवकर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता आता आपण पुरुषपूर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलं आहे प्रूपवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात महत्त्वाची बातमी मोठी गोष्ट आहे ती असं मित्रांनो बघा पोलीस भरती अन्न कायदा हे प्रमुख लक्ष लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार तर विद्यार्थी मित्रांनो लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार कोण घेणार तर मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री तुम्हाला सर्वांना माहिती असेल दिलीप वडसे पाटील यांनी मित्रांनो या ठिकाणी मोठी घोषणा केली होती म्हणजे असं की पोलीस भरती आणि शक्ती कायदा हे प्रमुख त्यांचं लक्ष असणार आहे लवकरच मित्रांनो तुमची पोलीस भरतीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार आहे त्यांचं सर्वात महत्त्वाचं जे लक्ष असणार आहे ते म्हणजे पोलीस भरती आणि शक्ती कायदा हे प्रमुख लक्ष असणार आहे आणि मित्रांनो पोलीस भरती तुम्हाला सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आहे तर दृष्टीने मित्रांनो आता लवकरच पोलीस भरती प्रक्रिया ही संपूर्ण पूर्ण होणार आहे तर बातमी बघा काय आहे राष्ट्रवादी पक्षाने आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्यावर विश्वासाने जबाबदारी टाकली ती मला पार पाडायची आहे सध्या हे आव्हानात्मक काम आहे कारण कोरोनामुळे पोलीस रस्त्यावर आहेत याच महिन्यात गुढीपावडा रामनवमी आंबेडकर जयंती आहे तर रमजान महिन्याला ही सुरुवात आहे गृह विभागाकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा असतात त्यामुळेच सामान्य माणसांना केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न राहील असे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वडसे पाटील यांनी म्हटले दिलेलं आहे तुम्हाला सर्वांना लक्षात ठेवायचं आहे आता मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत ठीक आहे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाची अधिकृत सूत्रे स्वीकारली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते हा काळ आव्हानात्मक असल्याचंही ते म्हणाले तत्पूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांचा आशीर्वाद घेतले असंही राष्ट्रवादींचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलेलं आहे नंतर जर बघितलं गरजेनुसार मा आजी माझी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील पोलीस भरती शक्ती कायदा आणि पोलिसांची एक लाख घरे बांधणे ही काम प्रामुख्याने लक्ष आहेत आता यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने जर बघितला सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा मित्रांनो पोलीस भरती म्हणजे सर्वात अगोदर मित्रांनो पोलीस भरती हा त्यांचं लक्ष असणार आहे दुसरं शक्ती कायदा आणि तिसरं म्हणजे मित्रांनो पोलिसांची एक लाख घरे बांधणे ही कामे प्रमुख्याने मित्रांनो लक्ष असणार आहे याचा अर्थ असं मित्रांनो की आता तरी तुमची पोलीस भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे नंतरच बघितलं असंही गृहमंत्र्यांनी सांगितलेलं आहे हायकोर्टाच्या निकालानंतर सर्वच तपास यंत्रणांना गृह विभागाकडून सहकार्य राहील तर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत आहोत असंही त्यांनी सांगितलं अद्याप मुख्यमंत्र्यांची भेट घेतली नाही पण लवकरच त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात असल्याचंही पाटील यांनी म्हटलेलं आहे दरम्यान आता दिलीप वळसे पाटील हे राज्याचे नवे गृहमंत्री असतील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेले वळसे पाटील यांच्याकडे आतापर्यंत उत्पादन शुल्क आणि कामगार अशी दोन खाती होती उत्पादन शुल्क खात्यांचा भार अजित पवारांकडे आता उत्पादन शुल्क खात्यांचा अतिरिक्त कार्यभार हा उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे कामगार खात्याचा कामगार खात्याचा अतिरिक्त कारभार हा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सायंकाळी पाठविला असून तो स्वीकारावा अशी विनंती त्यांना केली होती याच पत्रात त्यांनी वडसे पाटील यांच्याकडील सध्याची खाती अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्याची विनंती केली होती त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्र राज्याचे नवीन गृहमंत्री या ठिकाणी जर बघितलं तर दिलीप वडसे पाटील यांनी या ठिकाणी जर बघितलं सर्वात मोठं सांगितलेलं त्यांचे प्रामुख्याने जे लक्ष असणार आहेत ते म्हणजे असं की पहिले यामध्ये लक्ष दिलेलं आहे पोलीस भरती म्हणजेच मित्रांनो जे तरुण आतुरतेने वाट पाहत आहे दोन हजार एकोणीसमध्ये जाहिरात आलेली होती तर त्याचीसुद्धा अजून प्रक्रिया कंप्लीट झालेली नाही आहे तर ती भरतीसुद्धा कम्प्लीट करून घेणं व नव्याने प्रक्रिया राबवणं आणि दुसरं म्हणजे मित्रांनो जास्तीत जास्त तरुणांना रोजगार देणं हे त्यांचं त्या ठिकाणी लक्ष असेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता बघावं लागेल मित्रांनो की भरती प्रक्रिया ही होती की नाही होते पण जर बघितलं तर मित्रांनो त्यांनी या ठिकाणी जर बघितलं सर्वात महत्त्वाचं त्यांनी सर्वात अगोदर पोलीस भरती ही कंप्लीट केली जाईल नंतर शक्ती कायदा हे असे मित्रांनो त्यांनी प्रमुख लक्ष सांगितलेलं आहे हे लक्ष मित्रांनो ते सर्वात अगोदर कंप्लीट करणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो जवळजवळ बघितलं तर ही तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि महत्त्वाची बातमी होती तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी तर त्यासाठी व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा कारण तुम्हाला सांगितले आपल्या चॅनल तुम्हाला संपूर्ण खरी व संपूर्ण अचूक माहिती दिली जात असते व लेटेस्ट माहिती दिली जात असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जी बाजूला बेल ऐकन त्याला प्रेस करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला आता पोलीस भरची तयारी जोमाने करायची आहे तुम्हाला रनिंगची प्रॅक्टिस करायची ग्राउंडची प्रॅक्टिस करायची त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अभ्यासाची प्रॅक्टिस करायची आहे आता तुम्हाला अभ्यासासाठी मित्रांनो तुमच्याकडे पुस्तके नसतील तर तुम्हाला पुस्तके काही मित्रांनो निवडक पुस्तके तुम्हाला मी देत आहे तर ते पुस्तकं तुम्हाला जर घ्यायची असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या पुस्तकांची जे तुम्हाला पुस्तक आवडेल ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करून कोणतंही पुस्तक घेऊ शकतात ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे तुमचा अभ्यास त्या ठिकाणी चांगला होऊ शकतो म्हणून जर तुम्हाला काही आवडेल तर ते पुस्तक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला आता तयारी करायची जोमाने तयारी लागायची जेणेकरून मित्रांनो जर ह्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर तुमची जी जे जे तुम पोलीस भरती बनण्याचं तुमचं पोलीस मध्ये मित्रांनो सामील व्हायचं म्हणजे जर तुमचं बघितलं असेल मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं ग्राउंडची प्रॅक्टिस करायची आहे आणि अभ्यासाची प्रॅक्टिस करायची आहे जर मित्रांनो तुमची ग्राउंडची प्रॅक्टिस असेल आणि अभ्यासाची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही नक्कीच पोलीस होणार हे लक्षात असू द्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही न्यूज कशी वाटली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढचिडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद